नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण तर्कोअनुमान या घटकामध्ये सूत्र शोधणे हे या उपघटकावर आधारित प्रश्नांचा सराव करणार आहोत। तर प्रश्नांचा सराव करण्यासाठी या ठिकाणी आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे। पहा, वर्तुळामध्ये तीन संख्या दिलेली आहेत आणि त्यापैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे आपल्याला शोधायचं आहे। पहा, पहिल्या प्रश्नामध्ये 7, 4, 25, 9, 6, 51, 11, 12 प्रश्नचिन्ह आणि याचे पर्याय दिलेले आहेत 37, 129, 132, 135। तर आपल्याला सुरुवातीला या संख्याकडे बारकाईनं पाहिलं असता हे 25 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी 25 कसे आले, 51 कसे आले, याचा शोध आपल्याला अगोदर घ्यायचा आहे। तर 25 कसे येतील, मी समजा ह्या यांची बेरीज केली, सॉरी गुणाकार केला 7 आणि 4 चा, 7 गुणिले 4 बरोबर 28 आणि 7 आणि या 28 मधून मी जर 3 वजा केले तर 25 येतात, म्हणजे 28 वजा 3 याचं उत्तर 25 येत आहे, या ठिकाणी 25 आहे। आता या ठिकाणी मग तसं सूत्र आहे का, 9 गुणिले 6 बरोबर 54 आणि 54 वजा 3 जर केले तर याच उत्तर 51 येत आहे। मग तशाच प्रकारे आपण या ठिकाणी करूयात, 11 गुणिले 12 याच उत्तर 11 गुणिले 12 हे 132 येत आहे आणि 132 मधून जर आपण 3 वजा केले तर 129 येतात आणि पर्यायामध्ये 129 उत्तर असल्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ते सूत्र शोधावं लागेल। आता दुसरा प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी, पहा चौकटीमधला 5, 20, 10, 2, 72, 12, 4 प्रश्नचिन्ह 20। आता या ठिकाणी मध्ये प्रश्नचिन्ह आलेलं आहे, म्हणजे आपल्याला वरच्या लाईनी मधलं शेवटच्या दोन्हीचा, पहिला आणि शेवटच्या मधलं काहीतरी आपल्याला संबंध लावता आला पाहिजे। मग आता काय संबंध लावायचा याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की 5 ने 10 ला भागलं आपण तर कितीचा भाग जातो, 5 ने 10 ला भागायचे म्हणजे 10 भागिले 5 याचं उत्तर किती येते, 2 आणि 10 ची दुप्पट 20 आणि याला 10 ने गुणलं तर याचं उत्तर 20 ही मधली संख्या येते। आता दुसऱ्यात तसंच आहे का पाहूया, 2 ने 12 ला भागला आपण त्याचं उत्तर येईल 6 आणि 12 ला जर 6 ने गुणलं तर त्याचं उत्तर 72 येते। मग तिसऱ्या याच्यात पाहूयात, 20 ला जर 4 ने भागलं तर त्याचं उत्तर येते 5 आणि त्याला जर 20 ने गुणलं तर याचं उत्तर येते 100 आणि पर्यायामध्ये उत्तर जर पाहिलं तर 100 हा पर्याय नंबर 1 ला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1। अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या आयडिया वापरून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला तर्क करून त्याच्यामधलं समान सूत्र शोधून या प्रश्नांचं उत्तर आपल्याला काढावं लागेल।